आजचा आपला नाश्ता तयार आहे। आज आपण नाश्त्यामध्ये आलू पराठा केलेला आहे। आलू पराठा हा पौष्टिक तर आहे, त्याशिवाय झटपट होणारा हा नाश्ता आहे। गव्हाचे पीठ आणि बटाट्यापासून आपण हा नाश्ता तयार केला असल्यामुळे 1 ते 2 हे पराठे खाल्ले की आपल्याला जास्त लवकर भूक लागत नाही, पोट भरलेले राहते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा आलू पराठा खूप आवडेल, नक्की ट्राय करा। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुमच्या सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला आणि नातेवाईकांना शेअर करा। तसेच प्लीज माझ्या रमा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। आलू पराठा बनवण्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। हे गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेले आहे। 2 वाटी गव्हाच्या पीठामध्ये आपण 2 चम्मच बेसन पीठ टाकणार आहोत। बेसन पीठ टाकल्यामुळे पराठे खूप छान टेस्टी बनतात। जर तुम्हाला आवडत नसेल तर बेसन पीठ नाही टाकले तरीही चालेल। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया। यामध्ये आपण 1 चम्मच तेल घालणार आहोत। तेलाऐवजी जर तुम्हाला तूप आवडत असेल किंवा बटर आवडत असेल ते घातले तरीही चालेल। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करणार आहोत, चांगले मिक्स करून घ्या, म्हणजे सर्व साहित्य गव्हामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होतील। पिठामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स केले। आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचे आहे आणि आपण जसे चपातीसाठी पीठ मळतो तसे हे पीठ मळून घ्यायचे आहे। चपातीसाठी आपण जसे पीठ मळतो, म्हणजे जास्त घट्टही नाही किंवा जास्त सेलसरही नाही, तसे आपण हे पीठ मळून घेतले आहे। आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। पिठावरती 2 चम्मच तेल आपण लावून घेऊया, जेणेकरून पीठ आपलं कडक बनणार नाही। जर तुम्ही तेल लावले नाही तर पिठाच्या वरची बाजू जी आहे ती थोडीशी कडक होते, पण तेल लावलं तर सर्व पीठ आपले व्यवस्थितपणे नरम राहते। हे पीठ आपण आता 1/2 तास असे झाकून ठेवूया, म्हणजे आपले पीठ हे चांगले तयार होतील आणि यापासून आलू पराठेसुद्धा मस्त होतील। 7 बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आपण उकडलेले आहेत। बटाटे उकडल्याच्या नंतर याची आपण साल काढून घेतलेली आहे। हे बटाटे तुम्ही हाताने असे बारीक करू शकता। बटाटे इतके बारीक करायचे आहे की त्याच्या फोडी राहिल्या नाही पाहिजे। जर फोडी राहिल्या तर आपले जे आलू पराठे आहेत ते फुटतील। तुम्ही याला मॅशननेसुद्धा बारीक करू शकता। मी एक किसणी घेतलेली आहे आणि त्या किसणीवरती आपण अशा पद्धतीने हे किसून घेऊया, जेणेकरून हे पटकन बारीक होतील। अशा पद्धतीने सर्व बटाटे आपण बारीक करून घेऊया। सर्व बटाटे आपण बारीक केलेले आहेत। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालणार आहोत। सर्वात अगोदर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। तर एक छोटा कांदा मी यामध्ये बारीक कापून घातलेला आहे। मीडियम कांदा जर घेतला तर तो 1/2 घ्या। यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत। मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। थोडीशी अद्रक घेतलेली आहे आणि मी 1/2 चम्मच जिरे घेतलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर मिरची, अद्रक आणि जिरे तुम्ही ठेचून घेऊ शकता आणि त्याची चटणी तुम्ही या पराठ्यामध्ये घालू शकता। 1/2 चम्मच मी ओवा घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण या बटाट्यावरती घालूया। मी इथे आलू पराठा एकदम तिखट करणार आहे, त्यामुळे मी जास्त प्रमाणात हिरवी मिरची घेतली आहे। जर तुम्ही कमी तिखट खाणारे असाल तर 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घाला। कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरऐवजी पालकसुद्धा बारीक असे कापून यामध्ये घालू शकता। जास्त घालू नका, जेवढे आपण कोथिंबीर घालतो तेवढेच घाला, खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातले आहे। 1/2 चम्मच आपण यामध्ये हळद घालूया। 1/2 चम्मच आपण यामध्ये आमचूर पावडर घालूया। जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस सुद्धा 1/2 चम्मच यामध्ये घालू शकता। आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य आपण हाताने चांगले मिक्स करूया, जेणेकरून ते व्यवस्थितपणे मिक्स होतील। जर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचे प्रमाण कमी घेतले असेल, जसे की 1 हिरवी मिरची घेतली असेल, तर तुम्ही यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि 1/2 चम्मच गरम मसालासुद्धा घालू शकता। सर्व व्यवस्थितपणे मळून घ्या, म्हणजे सर्व साहित्य बटाट्यामध्ये एकदम एकजीव झाले पाहिजे।
आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तुम्ही एक चम्मच गव्हाचे किंवा बेसनाचे पीठ सुद्धा घालू शकता आणि या बटाट्यामध्ये मिक्स करू शकता। तर इथे आपण सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे। सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता छानपैकी हा गोळा तयार होतो जो हाताला चिटकत सुद्धा नाही। आता तुम्हाला आलू पराठा किती मोठा पाहिजे त्यानुसार याचे आपण गोळे तयार करून घेऊया। मी जरा मोठे आलू पराठे करते म्हणजे त्याच्यामध्ये जे स्टफिंग असतं बटाट्याच्या भाजीचं ते मी जास्त प्रमाणात भरते, त्यामुळे आलू पराठा खाताना खूप छान लागतं। सर्वात अगोदर आपण सर्व या पिठाचे गोळे भरून घेऊया। अगोदरच आपण अशा पद्धतीने बटाट्याचे जे गोळे तयार करून घेतले तर नंतर आपला हातही घाण होत नाही आणि आलू पराठे बनवायला सोपं जातं। इथे आपण सहा बटाट्याचे गोळे तयार करून घेतले आहेत म्हणजे आपण सहा आलू पराठे बनवणार आहोत। गोळे तयार झालेले आहेत, आता आपण गोळे बाजूला ठेवूया आणि आपले जे गव्हाचे पीठ आहे त्याला अर्धा तास झालेला आहे। हे पीठसुद्धा छान असे मऊ झालेले आहे। हे पीठ एकदा आपण मळून घेऊया। अर्धा ते एक मिनिट चांगले हे पीठ मळून घ्या जेणेकरून पराठे खूप सॉफ्ट बनतील। आपण जेव्हा पीठ तयार केलं होतं तेव्हा ते पीठ यापेक्षा जरासं घट्ट होतं, पण अर्धा तास आपण झाकून ठेवल्यामुळे हे पीठ तुम्ही पाहू शकता अतिशय नरम झालेलं आहे, एकदम सॉफ्ट झालेले आहे। आता या पिठाचे सुद्धा आपण सहा गोळे तयार करून घेऊया। आलू पराठा हा जरा जाड असतो त्यामुळे आपण जितकं आपण बटाट्याचं स्टफिंग बटाट्याचा गोळा तयार केलेला आहे त्याच्यापेक्षा कमी आपण हे जे पीठ आहे ते पीठ आपण कमी गोळा करणार आहोत, त्याचा गोळा जो आहे तो कमी असणार आहे। अशा पद्धतीने आपण पिठाचे छोटे असे गोळे तयार करून घेऊया। सहा आपले बटाट्याचे गोळे आहेत त्याच्यामुळे आपण सहा पिठाचे गोळे तयार करून घेऊया। गोळे तयार झाले की त्याच्यानंतर आपण आलू पराठा बनवायला घेऊया। पिठाचा एक गोळा लिहायचा आहे, थोडंसं सुक्क पीठ त्याला लावून घ्या। सुक्क पीठ लावल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही त्याला दाब द्या आणि त्याचा एक उंडा तयार करून घ्या। उंडा तयार करताना जो कोपऱ्याचा भाग आहे त्याला जास्त प्रेशर द्या आणि आतला जो भाग आहे तो जरा जाडसर असायला हवा। अशा पद्धतीने आपण उंडा तयार करून घेतलेला आहे। वाटीसारखा हा उंडा आपला तयार झाला पाहिजे। जर तुम्हाला अशा पद्धतीने उंडा तयार होत नसेल तर तुम्ही छोटीशी अशी चपाती लाटून घेऊ शकता। थोडंसं मी यामध्ये तूप लावत आहे। आलू पराठे खाताना तेलामध्ये जास्त प्रमाणात तूप लावायची मला सवय आहे। जर तुम्हाला तूप लावायचं नसेल तर तुम्ही नका लावू चालेल। तूप लावल्याच्यानंतर थोडंसं आपण गव्हाचं सुक्कं पीठ त्यावरती टाकलेलं आहे आणि आत्ता जो आपण बटाट्याचा गोळा तयार करून घेतला होता तो यामध्ये असा ठेवायचा आहे आणि जसं आपण मोदकासाठी तयार करतो तशा पद्धतीने आपण हे असं एकत्र करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता वरती जो एक्स्ट्राचा भाग आहे तो तुम्ही काढू शकता। मी तिथेच असं त्याला दाब देते आहे। अशा पद्धतीने आपला उंडा तयार आहे। पुन्हा थोडंसं सुक्क पीठ लावूया त्याला। सुक्क पीठ लावल्याच्यानंतर हाताने पुन्हा आपल्याला हलक्या हाताने अशा पद्धतीने आतमधलं जे बटाट्याचं स्टफिंग आहे ते आपण पूर्ण पिठामध्ये पसरणार आहोत। अशा पद्धतीने केलं तर तो जो बटाट्याची भाजी आहे पूर्ण पिठामध्ये पसरली जाते चारी बाजूला। आता आपण हलक्या हाताने लाटण्याने असे लाटून घेऊया। हलक्या हातानेच लाटा। अगोदर जो कोपऱ्याचा जो भाग आहे तो लाटून घ्या। कोपऱ्याचा भाग लाटून झाल्याच्या नंतर आतली जी बाजू आहे ती लाटा। पहा किती सोपं आहे आलू पराठा बनवणं। आलू पराठा जरा जाडत असावा, आपण त्याच्यामध्ये बटाट्याची स्टफिंग बटाट्याची भाजी भरलेली आहे। तुम्ही पाहू शकता सर्वीकडे ही भाजी व्यवस्थितपणे पसरलेली आहे। कोथिंबीरचा आपण यामध्ये वापर केला त्यामुळे आपल्याला पटकन कळून येतं की सगळीकडे ही बटाट्याची जी स्टफिंग आहे जी भाजी आहे ती पसरलेली आहे। अशा पद्धतीने आता आपण हा पराठा शेकून घेऊया, भाजून घेऊया। एक पॅन मी गरम करायला ठेवला होता। पॅन गरम झाला की त्यावरती मी थोडंसं तूप टाकत आहे। तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता। त्यावरती आपण पराठा असा टाकलेला आहे। एक मिनटं झालं की आपण पुन्हा हा पराठा पलटून घेऊया। पुन्हा एक मिनटं झाल्याच्यानंतर हा पराठा आपण पलटून घेतलेला आहे। पाहू शकता गॅस आपण मीडियम टू हाय ठेवलेला आहे।
तुम्हाला जर हाय गॅसवरती जर जमत नसेल तर तुम्ही मीडियम ठेवू शकता। थोडंसं आपण त्यावरती तूप लावलेलं आहे, अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं आहे आणि हा जो पराठा आहे छानपैकी आपण शेकून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। पराठा अतिशय सुंदर दिसत आहे आणि आपला हा पहिला पराठा मस्तपैकी तयार झालेला आहे। दोन्ही बाजूंनी आपण हा पराठा छानपैकी भाजून घेतलेला आहे। पहा मस्त पराठा दिसत आहे, अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठे सुद्धा भाजून घेऊया। तयार आहे आपला आलू पराठा, मस्त दिसत आहे आणि खायला तर इतका टेस्टी झालेला आहे। त्याशिवाय हा पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता आहे, नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच प्लीज माझ्या रमा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।